नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागणार। प्रवास भाड्यात 75 रुपयापर्यंत हंगामी वाढ। बोकाळले होते ते थोडे कमी झाले, मात्र सांगलीतील 100% अवैध धंदे बंद झाले नाहीत। अवैध धंद्यांबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, खासदार संजय काका पाटील। इस्लामपूर मध्ये कव्वाली सोहळ्याच्या मंचावरून हवेत गोळीबार। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक पिरळी पुणेकर यांच्यावर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीचा बेसच गुंडगिरीचा, तो पक्ष गुंड लोकांना सांभाळतो। इस्लामपुरातील घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा हल्ला बोल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पराभवाचे आत्मचिंतन काँग्रेस कडून झाले। योग्य वेळी योग्य ते उत्तर देऊ, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांचा राष्ट्रवादीला इशारा। पावसाचे पाणी आणि सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी सांगलीतील शामराव नगर परिसरामध्ये सांडपाण्यात बसून नागरिकांचे पालिकेविरोधात आंदोलन। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम। एमआयएम जिल्हा अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांचा भाजपवर हल्ला बोल। मिरजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर जोरदार घणाघात। कोल्हापूर सांगली महामार्गाची महाकाय खड्ड्यांनी चाळण। स्वाभिमानीकडून ठेकेदार प्रकल्प संचालकांचा पुतळा जाळून निषेध। प्रमाणपत्र असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही, पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।